नमस्कार, मी दीपक पळसुले। दुपारचे 3 वाजता दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीची। मुंबईतील चिंचपोकळीचा चिंतामणी हे प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक, मात्र या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भाविकांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग लावत असताना काही भाविक आचिरले। यावेळी कार्यकर्त्यांनी एका भाविकाला घेरत त्याला बेदम मारहाण केली। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या दादागिरीवर जोरदार टीका होऊ लागली आहे। चिंतामणी गणेशोत्सव मंडळाची या व्हिडिओ संदर्भातील भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता अद्याप त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? बरोबर आहे दीपक, साधारणपणे काल रात्री मोठ्या प्रमाणात इथं गर्दी जी आहे ती झालेली होती। एकूणच शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव असल्यामुळे भाविक देखील बाहेर पडत असतात। रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात गर्दी जी देखील आपल्याला होताना बघायला मिळत असते आणि अशातच काल रात्रीचा हा व्हिडिओ असल्याचं कळतं आहे। मी सध्याला त्याच भागामध्ये आहे जिथे चिंचपोकळी चा जो सार्वजनिक उत्सव मंडळ आहे ते आपल्याला आतमध्ये बघायला मिळतं। तत्पूर्वी इथे बाहेर आत्ता देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं कुठंतरी गर्दीवरचं नियंत्रण जे आहे ते इथं होताना बघायला मिळालेलं आपल्याला दिसतं आहे। प्रामुख्यानं जर का बघायचं तर ह्या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी हे कार्यकर्ते तिथे थांबले असल्याचं देखील कळत आहे, मात्र त्यांच्याकडनं हा सर्व प्रकार जो आहे तो झालेला आहे। यात प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि मारहाण देखील होताना आपल्याला बघायला मिळालेली आहे। एकूणच कार्यकर्त्यांचा वारंवार तोल जो आहे तो जाताना आपल्याला बघायला मिळतो आहे। मागील अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडता आहेत। एकूणच अध्यक्ष असेल किंवा मग सचिव पद असेल ह्या सर्व मंडळींकडनं या संदर्भात अभिषेक तू राहत आपल्यासोबत परनील पांचाळ आहेत, सचिव आहेत, जे या मंडळाचे सचिव आहेत ते आपल्यासोबत आहेत। परनीलजी, तुमच्या कार्यकर्त्यांचा तोल जाताना पाहायला मिळतोय, भाविकाला थेट मारहाण होती, हा व्हिडिओ व्हायरल होतोय, आपलं काय स्पष्टीकरण आहे या सगळ्याबाबत? साहेब, आपल्या कार्यकर्त्यांचा काही तोल गेलेला नाही। आपले कार्यकर्ते पूर्णपणे सक्षम होते गर्दी सांभाळण्याकरता, पण अचानक एवढी गर्दी जी झाली आहे ना ती फार कंट्रोलच्या बाहेर होती। आणि जे हे म्हणजे काय चित्र दिसत आहे त्याची बातमी देखील माझ्यापर्यंत आली, पण कार्यकर्त्यांकडून असं कळण्यात आलं की तो फार नशा करून मुलगा आलेला कोण जो कोण होता तो, आणि तो छेडछाड करत होता महिलांची, त्या कारणामुळे ते तिथे कसं काही घडलं असेल। पण तसं आपल्या कार्यकर्त्यांनी फार सांभाळून, कारण काल ज्या गर्दीत जेवढं काही कोण लोक होती त्यांना पण कोणाला जर काही इजा बिजा झाली तर कार्यकर्त्यांनी थेट त्यांना मंडपात आणून म्हणजे आपण त्यांना फर्स्ट एड वगैरे केलेलं आहे, कारण आपण गर्दी खूप प्रामाणिकपणे सांभाळलेली आहे काल। पण प्रणीलजी, ज्या पद्धतीनं या माणसाला मारहाण करण्यात येते, तुमच्याकडे दुसरा पर्याय होता, पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांना तुम्ही बोलावू शकला असता, थेट हात उगारण्यात येतोय साहेब? त्या जागी पोलीस बंदोबस्त एवढा नव्हता, पोलीस बंदोबस्त फार लांबवर होता तिथे, आणि म्हणजे जसा आपला मेन गेट आहे तिथून फार दूरवर पोलीस बंदोबस्त होता, आणि गर्दी जेवढी झाली होती की कोणाला बाहेर येणं देखील शक्य नव्हतं। तुम्ही बघत असाल तो व्हिडिओ? नाही, आम्ही हा व्हिडिओ पाहतोय। यामध्ये केवळ एक दोन नाही तर 5-6 जण मिळून ते एका माणसाला मारतायत। पण साहेब, त्या माणसांनी म्हणजे असं कळतंय की त्या कृत्यच तसं केलेलं आहे, कारण ते महिलांची छेड काढत होता असं एक निरोप आपल्याकडे आलाय तिथे। पण ज्या माणसाला ही मारहाण करण्यात आलेली होती ज्याच्यावर तुम्ही आरोप करतायत त्याला तुम्ही पोलिसांकडे दिलंय का? साहेब, तो तिथून पळून गेला। 5 ते 6 कार्यकर्ते तुमचे असताना तिथून तो पळून जाऊ शकतो? साहेब, त्या बघा ना बाजून, तुम्ही किती आम्ही किती प्रयत्न केला ते गर्दी सांभाळण्याचा, पण तरी म्हणजे कोण ऐकायलाच तयार नव्हते, आणि जो तो नुसता अंगावर येत होता। साहेब, आपले कार्यकर्ते किती प्रयत्न करणार गर्दी कंट्रोल करण्याचा? पण मग आम्ही जेवढे आमचं नियोजन आहे साहेब, तुम्ही येऊन बघू शकता, आमचं नियोजन जेवढं आहे तेवढं नियोजन आम्ही केलेलं आहे, तिथपर्यंत सगळं सुरळीत चालू आहे। आता ही अचानक आलेली गर्दी आपण तिथे काहीच नाही करू शकत, म्हणजे आता आपण पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे की आम्हाला या बाबतीत बंदोबस्त द्या तुम्ही, तो आम्ही संध्याकाळपर्यंत ते लोक अवेलेबल करतो। प्रणीलजी धन्यवाद, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि आपल्या मंडळाची बाजू सगळ्यांसमोर मांडलीत याबद्दल। तेव्हा गर्दी नियंत्रण करण्याचा आमचा प्रयत्न करत होता, परंतु या दरम्यान मुलीची छेड काढत असल्यानं आम्ही मारहाण केली असं स्पष्टीकरण आता मंडळाकडून देण्यात आलेलं आहे। चिंचपोकळी मंडळाकडून हा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल व्हिडिओबाबत आता प्रणील पांचाळ, जे चिंचपोकळी चिंतामणीचे सचिव आहेत, या मंडळाचे सचिव आहेत, त्यांनीच नुकतंच हे स्पष्टीकरण